घरच्या घरी कढईत आपण केकची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी. तर पाहू शकताय तुम्ही खूप स्पॉन्जी असा हा आणि एकदम परफेक्ट मेजरमेंटनी सोप्या पद्धतीत दाखवलेला हा केकची रेसिपी आहे. तर हा केक बनवताना ओव्हनचा वापर केलेला नाही किंवा हा प्युअर व्हेजवाल्यांसाठी तर एक मस्त अशीच रेसिपी आहे. तर आपण करूया सुरुवातच. सुरुवातीला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यात दोन वाट्या झिरो साईजचा बारीक रवा वापरायचा आहे. तर या ठिकाणी कुठल्याही एका वाटीचा मेजरमेंट कपाचा कुठल्याही ग्लासचा भांड्याचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी दोन वाट्या रवा घालून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घालून घेतली. साखर घालून घेतल्यानंतर मिक्सरला या पद्धतीने फिरवून आणायचे. एकदम बारीक अशी ही साखर पण झालेली आहे आणि त्याच्यासोबत रवाही बारीक झालेला आहे. नंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून घेणार आहे. तर ज्या वाटीने रवा घेतला साखर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घालून घेतलेलं आहे. नंतर अर्धी वाटी दही घालून घ्यायचे. एकदम फ्रेश दह्याचा वापर करायचा आहे. नंतर त्याच वाटीने आपण एक वाटी भरून दूध घालून घेणार आहे. तर पाहू शकताय तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. कोणीही बनवून शकेल अशी ही रेसिपी आहे. म्हणजे नंतर चमच्याच्या साह्याने साखर आणि रवा दूध हे छान मिक्स करून घ्यायचे आणि मग मिक्सरला परत एकदा ह्याचं झाकण लावून 5 ते 6 मिनिट हे फिरवून आणायचं आहे. म्हणजे मिश्रण छान एकजीव असं होतं. तर या पद्धतीने झाकण लावून घेतलेले आणि परत एकदा छान फिरवून आणलेले. तर या पद्धतीने हे एकदम स्मूद असं बॅटर बनलेलं आहे. आता आपण हे बॅटर एका स्टीलच्या बाऊलमध्ये काढून घेतो आहे. त्याच्यासाठी एक स्टीलचा बाऊल घेतलेला आहे आणि हे बॅटर त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांना पण आवडेल अशी ही रेसिपी आहे. पूर्ण बॅटर काढून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनटासाठी हे असं साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर आपण केक बनवण्यासाठी कढई प्रीहीट करून घ्यायची. तर त्याच्यासाठी एक स्टीलची जाड तळाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. आता आपण ते बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यात 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून बेकिंग पावडर घालून घ्यायची. तर अगदी बरोबर हे प्रमाण वापरलं तर केक अगदी जाळीदार आणि मऊसूद असा होतो आहे. नंतर आपण ह्याच्यात खजूरचे तुकडे आणि बदाम अक्रोड याचे बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आणि टूटी फ्रुटी पण थोडीशी चमचा भरून घेतलेली. पिठी साखरेमध्ये थोडीशी घोळून घ्यायची आणि आपण हे या बॅटरमध्ये घालून घेणार आहे. म्हणजे केक खाताना याचे तुकडे छान लागतात दाताखाली आणि मुलांनाही आवडेल असं ही रेसिपी. आणखीन थोडीशी हेल्दी व्हायला मदत होती. परत एकदा छान मिक्स करून घेऊया आपण. सोडा आणि बेकिंग पावडर घातलेले त्याच्यामुळं छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचे. फेटून झाल्यानंतर केक टिनला आपण तळाला बटर पेपर लावलेला आहे. बटर पेपरवर
थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असं तेल लावल्यानंतर आपण हे बॅटर टीनमध्ये ओतून घेतो आहे. अगदी बरोबर मेजरमेंट आहे हे. याच पद्धतीने तुम्ही हा केक बनवून पहा. खूप सुंदर असा हा केक तयार होतो. नंतर आपण थोडंसं या टीनला टॅप करून घ्यायचे, म्हणजे हवा वगैरे भरली असेल तर ती निघून जाते. आणि थोडीशी टूटी फ्रुटी आपण वरून घालून घेतलेली आहे. थोडीशी अशी सजावट केली तर मुलांना हा आकर्षक केक फार आवडेल. तर हे राहिलेलं बॅटरमध्ये आपण अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेले, छान मिक्स करून घ्यायचे. आणि दुसऱ्या टीनमध्ये हे बॅटर घालून हाही केक मी शिजायलाच ठेवणार आहे. तर हा तयार केलेला टीन होता तो आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून दिलेला आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची. 20 मिनिट हा केक असा शिजून द्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि 10 मिनटासाठी परत एकदा झाकून ठेवायचं आहे. मधून अजून एखादं वेळ चेक करायचं आहे. तर 25 ते 30 मिनटानंतर हा केक शिजून तयार झालेला आहे. सुरीच्या साह्याने तो तयार झाला आहे का हे पण चेक केलेलं आहे. आणि तयार झालेला हा केक आपण थंड करायला ठेवणार आहे. एकदम पूर्ण थंड झाल्याशिवाय हा डिमोल्ड करून घ्यायचा नाही. तर हा थंड झालेला केक पाहू शकताय, खूप सुंदर कलर पण आलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे. तर तयार झालेला हा केक तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि राहिलेल्या बॅटरपासून चॉकलेट केक बनवलेला आहे. तर जे शिल्लक राहिलेलं बॅटर होतं त्याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालून घेतलेली आहे. आणि बॅटर टीनमध्ये घालून 30 ते 35 मिनटासाठी शिजवून घेतलेलं. तर पाहू शकता हाही एकदम स्पॉन्जी असाच केक बनलेला आहे.